प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्हा पक्ष कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। यावेळी केक कापून हवेत फुगे सोडून वाढदिवस साजरा करण्यात आला। शरद पवारांना उदंड आयुष्य लाभो म्हणत सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदिच्छा प्रदान केला। या कार्यक्रमाला माजी मंत्री गुलाबराव देवकर, एकनाथ खडसे, जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, रोहिणी खडसे खेवलकर, अशोक पाटील, अशोक लाडवंजारी, सुनील माळी आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। यावेळी सूत्रसंचालन YS महाजन सर यांनी केले। दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात आज वयाच्या 80व्या वर्षी देखील शरद पवार हे आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत। त्यांच्या कामाच्या शैली ही तरुणांनाही लाजवणारी आहे। शरद पवार हे सर्वांना प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व आहे, अशा भावना यावेळी नेते मंडळींसह कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। जळगाव शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे तसेच समाज उपयोगी कार्यक्रम ही होत आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान सप्ताह साजरा करण्यात येत असतो। सालाबदाप्रमाणे आपण दरवर्षी सप्त्यामध्ये सुरुवातीला पक्ष कार्यालयात ध्वजारोहण करून सलामी देतो। ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांच्या शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी केक कापून शुभेच्छा देतो। त्यानंतर अनेक कार्यक्रम असे सप्ताहामध्ये घेतले जातात, आरोग्य शिबिरं घेतली जातात, त्यानंतर क्रीडा शिबिरं घेतली जातात, त्याचप्रमाणे अनेक असे असंख्य वक्तृत्व स्पर्धा असते, अपंग स्पर्धा असतात, गोरगरिबांना अन्नधान्य वाटप असते, फळं वाटप असतात, अशा पद्धतीने आपण सप्ताहामध्ये कार्य करीत असतो। परवा दैनिक वर्तमानपत्रांमध्ये पाहिलंय की UPSC सरकारचे अध्यक्ष म्हणून त्यांना प्राचारण करण्यात आलं। आमच्या मनामध्ये एवढी सदिच्छा आहेत, राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये एवढी सदिच्छा आहेत की माननीय शरदचंद्रजी पवार साहेब हे आपल्या भारताचे पंतप्रधान व्हावेत, अशी आमची सदिच्छा, परमेश्वर पूर्ण करो। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी।